मित्रांनो, तुम्हाला swachhbharatmission.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे आणि या वेबसाईट आल्यानंतर वरच्या मेनूबारमध्ये होम, अबाउट अस, डॉक्युमेंट, मीडिया कॉर्नर, सिटीजन कॉर्नर आणि डॅशबोर्ड, तुम्हाला कॉर्नर सिटीजनवर जायचं आणि ॲप्लिकेशन फॉर IHHL या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला बघा, या बटनवर आपण क्लिक करूया आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला बघा, IMES ॲप्लिकेशन फॉर्म फॉर IHL या बटनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचे आधार कार्डवर जे नाव आहे ते नाव, तुमचे मेल तुम्ही काय आहात, मेल आहात, फिमेल आहात की ट्रान्सफर आहात, जे तुमचे जेंडर आहे ते जेंडर तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा, जो तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस आहे जसाच तसा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. तुमचे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचे आणि कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर चला मित्रांनो, आपण माहिती भरून आता सबमिट या बटनवर क्लिक करूया. तर बघा, अशा प्रकारे जी पूर्ण माहिती आहे ती माहिती आपण भरलेली आहे आणि कॅप्चर टाकून सबमिट या बटनवर क्लिक करूया. त्यानंतर बघा, यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर, म्हणजे आपण रजिस्टर झालेलो आहोत. त्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आपण टाकला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरचे जे शेवटचे 4 अंक होते ते शेवटचे 4 अंक इथे टाकायचे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला साइन इन या बटनवर क्लिक करायचं आहे. साइन इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण फॉर्ममध्ये लॉग इन होतो. बघा, DBT चेंज पासवर्ड, म्हणजे जो तुमच्या मोबाईलचे शेवटचे 4 आकडे होते ते तुम्हाला जो डिफॉल्ट पासवर्ड झाला होता तो पासवर्ड तुम्हाला एक वेळेस इथे चेंज करायचा आहे. जो तुमचे 4 आकडे टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड इथे ठेवायचा आहे. नवीन पासवर्डमध्ये तुम्ही तुमचे नाव, ॲट द रेट काही पण टाकू शकता. कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 16 आकडे ठेवून तुम्हाला चेंज पासवर्ड या बटनवर क्लिक करायचं. बघा, आपला पासवर्ड आता इथे चेंज झाला आहे. आपल्याला होम या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपण ॲप्लिकेशन फॉर्मच्या होम पेजवर येथे येणार आहोत. बघा, आता आपण होम पेजवर आलेलो आहोत. होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला साईडला डॉट दिसत आहे, तुम्हाला हे बघायचं दाखल. बघा, राईट साईडला तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म इथे ओपन झाला आहे. त्यानंतर तुम्हाला बघा, आता ॲप्लिकेशन फॉर्म भरत आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे ब्लॉक घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव निवडायचे आहे आणि परत एकदा तुम्हाला तुमच्या गावाचे नाव निवडायचं आहे. त्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमच्या गावाचे नाव निवडायचे आहे आणि तुमच्या आधार कार्डवर ज्या प्रकारे तुमचे नाव आहे तशाच तसे नाव तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. मित्रांनो, आधार कार्डवरली जी स्पेलिंग आहे तीच स्पेलिंग तुम्हाला इथे टाकावं लागेल आणि समोरच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली जो कन्सर्ट ऑफ बेनिफिशी हॅज बीन टेकन टू व्हॅलिड आधार कार्ड, हे जे चेक्सबॉक्स आहे छोट्याशा चेक्सबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला व्हेरीफाय आधार या नंबरवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो आधार कार्ड आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा. बघा, तुम्हाला त्या चेक्सबॉक्सवर क्लिक करा असं ते सांगत आहे आणि त्यानंतर तुम्हाला चेक्सबॉक्सवर क्लिक करून व्हेरीफाय आधार नंबर या बटनवर क्लिक. बघा, आपण चेकवर क्लिक करूया आणि व्हेरीफाय आधार या बटनवर क्लिक करूया. तर अशा प्रकारे बघा, व्हेरिफिकेशन सक्सेसफुल, तुमचे आधार कार्ड येथे सक्सेसफुली व्हेरिफिकेशन झाले आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाचे नाव एंटर करायचं आहे. जसे तुमच्या आधार कार्डवर आहे तशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या वडिलाचे नाव येथे एंटर करायचे आहे आणि वडिलाचे नाव एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे जेंडर आहे ते जेंडर घ्यायचे आहे. मेल, फिमेल जे तुमचे जेंडर असेल ते घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे राशन कार्ड घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे KCS असेल तर BPL घ्यावं लागेल आणि जर जुने राशन कार्ड असेल DRDमधले तर APL घ्यावं लागेल आणि तुम्हाला घटक घ्यावं लागतील. बघा, कोणची कास्ट आहे, SC ST स्मॉल आणि BPL करून तुम्हाला तुमची कास्ट किंवा इथे निवडायची आहे. बघा, जनरल घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि आधार कार्ड नंबर आला आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे आणखीन एखादा मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करावा लागेल आणि तुमचा तुम्हाला प्रत्येकदा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे आणि ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुमचा जो बँक आहे त्या बँकेचा IFC कोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. IFC कोड एंटर करून तुम्हाला नाव फॉर IFC कोड या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या बँकेचे नाव सर्च करूनही तुमचा IFC कोड तुम्ही इथे घेऊ शकता. पण डायरेक्ट आपण IFC कोड टाकून तुमच्या बँकेचे नाव इथे येणार आहे. चला आपण आपला IFC कोड इथे एंटर करूया. बघा, IFC कोड टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमची बँक जी आहे ती माहिती खाली आली आहे. पण तुम्ही जर तुमच्याकडे IFC कोड नसेल तर नो या बटनवर क्लिक करून तुम्ही इथे तुमच्या ब्रँचचे नाव, बँकचे नाव, तुमच्या बँकेचे IFC कोड सर्च करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो अकाउंट नंबर आहे दोन वेळेस तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर अँड अकाउंट नंबर या दोन जागेवर तुमचा न चुकता तुमचा अकाउंट नंबर मित्रांनो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि तुमचे बँक पासबुक तुम्हाला स्कॅन केलेले ते
अपलोड करून अप्लाय या बटनावर क्लिक करायचे आहे। तर बघा अशा प्रकारे मी माझा आयएफएससी कोड आणि बँक अकाउंट नंबर इथे टाकला आहे। त्यानंतर आता माझे जे बँक पासबुक आहे ते बँक पासबुक आपण इथे अपलोड करणार आहोत। त्यासाठी चूज फाईल या बटनावर क्लिक करून आपण जे ते आपले बँक पासबुक स्कॅन करून ठेवले होते ते बँक पासबुक आपल्याला इथे अपलोड करायचे। बघा ओपन या बटनावर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला तुमचे बँक पासबुक आल्यानंतर अप्लाय या बटनावर क्लिक करायचे आहे। आणि तुमचा जो फॉर्म आहे बघा युअर सक्सेसफुल रजिस्टर आणि हा आय डी तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे, ओके करायचा आहे। आणि त्यानंतर जे ते आपण अप्लाय केलं होतं त्या मेनूबारच्या व्ह्यू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला नंबर जो दिसत आहे त्यावर क्लिक करून तुमची जी माहिती आहे ती माहिती अशा प्रकारे पाहायची आहे। त्यानंतर क्लोज या बटनावर क्लिक करायचं आणि क्लोज केल्यानंतर ट्रॅक स्टेटस या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटस बघू शकता। बघा इथे पूर्ण माहिती आपली आली आहे, ॲप्लिकेशन रिसिव, ॲप्लिकेशन सिक्युरिटी, ॲप्लिकेशन जे आपले स्टेटस आहेत ते स्टेटस इथे दाखवत आहे। आणि कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये दाखल करायचे। अशा प्रकारे मित्रांनो आपला फ्री शौचालयासाठी जो फॉर्म आहे तो फॉर्म आहे ते सबमिट झाला आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।